मतदारांना हेलिकॉप्टरना विकत घेणं, आता राजकारणाला धंदा समजणाऱ्यांनी समजणाऱ्यांची भाषा अशीच असणार की राजकारण समाजसेवेचं व्रत आहे की यांच्या धंद्याचा आणि चंद्याचा धंदा आणि धंद्याचा व्यवसाय किंवा त्याला स्वरूप त्यांनी दिलं असावं असं एकूण त्यांच्या या बेताल वक्तव्यावरून दिसतोय. आणि मतदारांना विकत घेण्याचं आता या संदर्भात खरं तर निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजेत अशी आमची मागणी राहणार आहे. हो, नाशिकमध्ये भुजबळांना विरोध होताना दिसतो आहे, त्यामुळे आता तिथे संघाचा उमेदवार दिला जाणार आहे अशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे संघाशी रिलेटेड असलेल्या. नाही, कोणी द्यावं, आता संघ आणि भाजप काही थोडेच आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बस दाखवायला वेगळं, खायला वेगळं, तर आहेत ते विचारधारा ती मुळात जे आहे ती संघच विचारधारा आहे, देशामध्ये कुठली दुसरी विचारधारा आहे. म्हणूनच तर त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात, 400 पार इसिले चाहिए की घटना हमको बदलणार असं म्हणतात, म्हणजे त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि संविधान बदलायचं आहे. तर त्यासाठी ते कुठल्या स्तराला जाऊ शकतील, या देशात ती लोकशाही नांदावी असं त्यांना कुठे वाटतं. या देशामध्ये खरं तर आरएसएस विचारप्रणालीचा सत्ता आली, आता देशही त्या गोळवळकर गुरुजींच्या विचारांनी चालावं अशी त्यांची भूमिका असावी. कोण म्हणले? हो, पण त्याला जहांगीरदार तर कोणी बनवलं? जे जहांगीरदार म्हणून आज राजा होण्याच्या गोष्टी करताय, म्हणजे मला वाटतं की पहिले मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहांगीरदार केला, आता जहांगीरदारचा राजा होण्याच्या अपेक्षा असतील तर राजा होत असताना ज्यांनी राजा केला आहे त्याच्या डोक्यावर पाय ठेवून राजा होणं तर जनता थोडीच ठेवणार त्यांना डोक्यावर. ते येणारा काळ कळेल शिवसेना कोण वाचवत आहे. तो शिवसेनेचा विषय आहे, उद्धव ठाकरे वाचवत आहेत की शिंदे वाचवत आहेत हे जनता त्याचं उत्तर देत आहे. काल प्रदेशाध्यक्षांनी त्यांची भूमिका आपल्या पक्षाची भूमिका मानलेली आहे. प्रदेशाध्यक्ष काल म्हणाले की आम्ही यावर नक्की मार्ग काढू आणि टोकाची भूमिका कोणी घेऊ नये अशी भूमिका मानलेली आहे. आता संजय राऊत त्यांची भूमिका थोडी अडमेंट आहे किंवा ॲग्रेसिव्ह आहे, तर हे जरा आघाडीचा धर्म पाडताना थोडं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर उत्तर दिलं की काँग्रेसचा हा जो प्रस्ताव आहे हा वराती मागूचा घोडा आहे. नाही नाही, ते आम्ही तर त्यांना साक्षगंध होण्याच्या पूर्वीपासूनच पसंत करून ठेवलं होतं. त्यांनी का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं तर चर्चा करायची होती, ती न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं. नाही, आता त्यांची पायाखालची वाळू भाजपाची सरकली आहे, त्यामुळं ते जीवाचं रान करत आहेत सत्ता टिकवण्यासाठी, ते स्वाभाविक आहे. आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही, कितीही सभा घेतले तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे. आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायला सुद्धा लोक जातात पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही. जयंत पाटलांनी असं म्हटलं की सत्तेतील तिन्ही पक्ष जे आहेत ते देवेंद्र फडणवीस चालतात असं म्हणतात. नाही, त्यांच्या मुखातून कधी कधी सत्य बाहेर येतं हे दिसून आलंय. काय करतील बिचाऱ्यांच्या गळ्याला एवढा आवडला काय, ते कितीतरी कोटी रुपये त्यांच्यावर रॉयल्टी घेतली. आता जसं संजय सिंगला फसवून फसवून बेजार केलं, शेवटच्या या वयामध्ये त्यांनाही वाटतं की आता कशाला आपण त्रास अधिक सहन करण्यापेक्षा. आणि त्यामुळे त्यांना जो आता मानसिक त्रास दिला तर होऊ शकते की कदाचित भूमिका ते बदलू शकतात किंवा बदलली याची भूमिका घेतली असावी. हो, बच्चू कडून मी रानावर टीका करताना असं म्हटलं आहे
आहे की नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या आणि रवी राणा यांचा स्वाभिमान पक्ष आहे मुलांना आता तू प्रहारमध्ये पाठवा, कुठेतरी वेगळं वातावरण निर्माण. काय राजकारणात असे आरोप प्रत्यारोप होत असतात, काय स्वार्थासाठी हे राजकारणाला अलीकडे समाजसेवेचं राहिलं नाही, स्वार्थी राजकारण झालं आहे आणि खरं तर नासवलं आहे राजकारण या लोकांनी. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्या राणा कुणाच्या भरोशावर निवडून आल्या, आता कशा बोलतात, बजबज 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 बोलतात. ते पूर्वीसुद्धा शरद पवारसारख्या ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वाद त्यांनी निवडून आल्या, काँग्रेसच्या मतांनी निवडून आल्या होत्या आणि आता त्यांची भूमिका बदलली. म्हणजे काल ह्या लोकांना कालची भूमिका आजची भूमिका हे लोक यांना अशांना धडा शिकवणार, 100% शिकवणार. ही जी काही बदलू प्रवृत्ती आहे, ज्याला इथिक्स नाही, ज्याला वैचारिक व्यासपीठ नाही, ज्याला कुठली आयडियोलॉजी नाही, हे फक्त स्वार्थी मतलबी आपला धन संपत्ती वाचवण्यासाठी आपल्यावर केसेस काढून घेण्यासाठी कधी काय नाव घेतील, देवाचं नाव घेतील, तर कोणत्या उद्या जर यांना वाचवणारा जर रावण निघाला तर हे रावणाचाही जप करत निघतील. मावळमध्ये संजय वागेरे यांनी म्हटलंय की जे काही पैसे वाटतील त्याचे पैसे घ्या, मतदान मात्र महाविकास आघाडीला नाही असं कोणी म्हणू नये. पैसे बिसे वाटायचा प्रश्न नाही, पण वाटायचं वाटा आपण घ्या हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघनच आहे, कोणी असं वक्तव्य करण्याची गरज नाही. आणि निवडणूक आयोग आता अशा वक्तव्याकडे काय गांभीर्यानं बघतं की नाही बघत, फक्त ते विरोधकाकडेच बघतं, सत्ताधाऱ्याकडे बघतं की नाही हे दिसेल. पण एक आहे की या देशातील निवडणुका अगदीच निपक्ष होतील अशी तरी यावेळची अपेक्षा आम्ही निवडणूक आयोगाकडून ठेवून आहोत. कारण सुप्रीम कोर्टाने जे काही ताशेरे ओढले त्यावरूनच आता हे आयोग कुणाचं तरी बटीक बनून काम करू नये अशी स्वाभाविक अपेक्षा आमची आहे. संजय निरुपमवरती आज निर्णय होणार आहे का? संजय निरुपम आम्ही काढून टाकलाय, कुठेही जाऊ तो चण्याच्या झाडावर चढू देत, हरभऱ्याच्या वाटाण्याच्या झाडावर चढू देत किंवा चिखलात रुतून काय करायचं ते बसू देत, आम्हाला काय आमचं देणं घेणं नाही. त्यांनी काय करावं, एकनाथ खडसे यांचा प्रवेश, बंगरा मुंडे यांना लोकसभा उमेदवारी, विनोद तावडे यांचं वाढलेलं वर्धन, हे भाजपच्या मुख्य नेत्याला चितपट करण्याचं दिसून येते का किंवा कुठे मागे पडतात? असे पक्ष म्हटलं की मतभेद आले, गडबाजी आली, काँग्रेस पक्ष मोठा झाला, त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात थोडी गटबाजी झाली होती. आता काँग्रेस पक्ष एकसंघ आहे, आता ती खेळ भाजपमध्ये सुरू झाली आहे, ते पोखरणारच आहे. काही आता असं वाटतं की उंदराला घुस व्हावं, घुसला वाटतं की आपण त्यापेक्षा बोका व्हावा, तर आणि बोक्याला वाटतं की मी सफळपणे त्याच्यापेक्षा मोठा प्राणी काही होता आला असेल तर त्याच रंगाचा व्हावा. ही स्पर्धा तर येणारच आणि राहिली राहिला विषय राजकारणात, कोणी दुसऱ्याचा काटा काढला की दुसरा तिसऱ्याचा काटा काढतोच. तर हे काटा काढण्याची पद्धत आता महाराष्ट्रातल्या राजकारणात सुरू झाली आहे. फक्त दाबण वापरतात की सुई वापरतात, येणारा काळ दिसेल. योगी आदित्यनाथ मतदारांना हेलिकॉप्टरना